दिव्यातून कमी खर्चात आणि सुखरूप प्रवासासाठी चाकरमाने दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडीने नेहमी प्रवास करतात, पण कोविडमुळे गेल्या 1.5 वर्षांपासून ही गाडी बंद होती, त्यामुळे दिवेकरांचे आणि ठाणे मुंबई राहणाऱ्या चाकरमान्यांचे खूप हाल झाले. रत्नागिरी येथे आलेल्या पुराच्या वेळेस ही गाडी नसल्यानं उशिरा मदत पोहोचली हे आमदार राजू पाटील यांच्या लक्षात आले. रत्नागिरीला रस्त्याने जाताना खड्ड्यांमुळे उशिरा मदत पोहोचत होती, त्यावेळी रेल्वे सुरू असते तर मदत नक्कीच लवकर पोहोचली असते हे राजू पाटील यांनी या प्रसंगी सांगितले. खास रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या चाकरमान्यांसाठी राजू पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून गाड्या सुरू केल्या. तसेच दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडीच्या मोटरमन आणि गार्डचे स्वागत पाटील यांनी केले, तर गणपतीसाठी जाणाऱ्या या गाडीला कोकणी परंपरेनुसार गाराणे घालून झेंडा दाखवण्यात आला. परंतु ट्रेनची अशी काही सोय नसायची किंवा ते जास्त खर्चिक होतं, आणि यावर्षी आम्ही जेव्हा तळ्याला किंवा कोकणात जो पूर आला तेव्हा गेलो तेव्हा रस्त्यांची अवस्था यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा खराब झालेली दिसली. तेव्हाच कुठेतरी वाटलं की कोकणात जाण्यासाठी आपली एक स्पेशल ट्रेन इथनं ज्या असायच्या पूर्वी त्या चालू व्हायला पाहिजे तिथनं ज्या बंद झाल्या होत्या, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. DRM साहेब गोयल साहेबांकडे पत्रव्यवहार केला, आमचे रेल्वे सेनेचे अध्यक्ष आहेत जितू पाटील त्यांनी विशेष तिथे पाठपुरावा केला त्यांनी, आणि त्यांचा धन्यवाद मानतो मी असं देण्यासाठी ट्रेन चालू केली. धन्यवाद. नाही मला वाटतं या ट्रेन रेग्युलर पण आहेत, यापुढे ठेवावं अशी आमची इच्छा आहे. मी तर मागे दानवे साहेबांना भेटल्यावर दिवा पनवेल लोकल चालू करावं ही पण मागणी केलेली आहे. निश्चितच मला वाटतं त्यांच्याकडनं काहीतरी सकारात्मक